माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार जळगावमध्ये एकाच मंचावर आलेले आहेत. पारोळा एरुंडलचे राष्ट्रवादीचे आमदार डॉक्टर सतीश पाटील यांच्या वयाच्या 60 पदार्पणानिमित्त गौरव सोहळा इथे पार पडतोय. आपण ही थेट दृश्य बघू शकता. जळगाव जिल्ह्यातील खडसे समर्थक आमदारांची या कार्यक्रमाला उपस्थिती असणार आहे आणि ही आश्चर्याचीच बाब आहे. खडसे हे राज्याचे नेते असताना त्यांच्यासारखा वजनदार नेता राष्ट्रवादीत आला तर त्यांचं स्वागतच असल्याचं मतही राष्ट्रवादीनं ह्या निमित्तानं व्यक्त केलेलं आहे. आपण बघतोय की थेट दृश्य या कार्यक्रमाची. खडसे आणि अजित पवार हे एकाच मंचावर आलेले आहेत. आज नेमकं खडसे काय बोलणार ह्याकडे देखील खरं तर लक्ष लागलेलं आहे. राजकीय वर्तुळात ह्यामुळे चर्चांनाही उधाण आल्याचं बघायला मिळत आहे. केवळ साठीचं औचित्य साधून या ठिकाणी खडसे आणि अजित पवार हे एकाच मंचावर आले आणि आपण एकूणच याच संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी विकास भदाणे यांच्याकडून. विकास, आपण बघतोय अजित पवार आणि खडसे हे एकाच मंचावर ह्या कार्यक्रमानिमित्त आलेले आहेत, त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना देखील उधाण आलेलं आहे आणि राष्ट्रवादीत जर खडसे आले तर त्यांचं स्वागतच होईल असं देखील बोललं जात आहे. काय सांगाल? बरोबर आहे मधुरा, या ठिकाणी राष्ट्रवादीने फार मोठी खेळी या ठिकाणी खेळलेली आहे. कारण की जिल्ह्यामध्ये दोन नेते सध्या भाजपचे एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन जे सध्या कॅबिनेट मिनिस्टर आहेत. आणि खडसे आपण माहिती आहे की भोसरी प्रकरणानंतर खडसेंना लोकांना राजीनामा द्यावा लागला आणि त्या तेव्हापासून खडसे सातत्याने भाजपवर या ठिकाणी नाराज आहेत. आणि नेमकं खडसेंचं ही नाराजी साधून राष्ट्रवादी काँग्रेसचे जे इथले आमदार आहेत सतीश पाटील यांच्या 61 या ठिकाणी जो कार्यक्रम अरेंज केला आहे आयोजित केला आहे त्या ठिकाणी भाजपचे नेते एकनाथ खडसे यांना निमंत्रित केलेलं आहे आणि नेमकं गिरीश महाजन या ठिकाणी काढण्यात आलेलं आहे. आणि खडसे समर्थक जे आमदार आहेत त्यांना सुद्धा या ठिकाणी निमंत्रण दिलेलं. मात्र त्या सगळ्या आमदारांनी या ठिकाणी दांडी मारलेली दिसते आहे. मात्र खडसे साधारणतः पाऊन तासापासून व्यासपीठावर उपस्थित आहे आणि ते नेमके अजित दादांच्या शेजारी बसलेले आणि जवळपास 15 खडसे आणि अजित पवार यांच्यामध्ये काय नेमक्या गप्पा रंगल्या याबद्दल सगळ्यांना उत्सुकता आहे. थोड्याच वेळात दोघांची भाषणं होतील. भाषणामध्ये नेमकं खडसे काय या ठिकाणी बोलतात आणि अजित पवार त्या संदर्भात काय बोलतात हे सगळ्यांना उत्सुकता आहे. नक्कीच विकास, या संपूर्ण चर्चेला आता राजकीय वर्तुळात जसं उधाण आलेलं आहे सगळ्यांची उत्सुकता ताणून राहिलेली आहे खडसे नेमकं काय बोलणार. धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल.